शिवम सावंत हा संभाजीनगर येथे आई भाऊ बहीण आणि आजीसोबत राहत होता. त्याच्या वडिलांचे 10 वर्षापूर्वी निधन झाले असून आईने मोठ्या कष्टातून मुलाचे शिक्षण पूर्ण केले. मॅकॅनिकल इंजिनियरची पदवी घेतलेल्या शिवम एका खाजगी कंपनीत काम करत होता. गेल्या काही महिन्यांपासून तो नवीन नोकरीच्या शोधात होता, मात्र मनासारखी नोकरी मिळत नसल्याने तो निराश होता. सोमवारी सायंकाळी तो बेपत्ता झाला. मंगळवारी सकाळी रंकाळा परिसरातील खणीत त्याचा मृतदेह आढळला.